राज्य कधीच टँकर मुक्त झाले असते, पण आधीचे सरकार हे टँकर माफिया होते अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच सिंचनाच्या नावाखाली कोणाच्या तिजोरीत सिंचन झाले हे जनतेला माहीत आहे असा टोला फडणवीस यांनी काँग्रेस आघाडी सरकारला लगावला आहे. इस्लामपूरमध्ये जिल्हा कृषी विभागाच्या वतीने कृषी प्रदर्शन व दख्खन जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. आज शानदार सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री सुभाष देशमुख, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आघाडी सरकारवर चौफेर टीकास्त्र सोडले आहे. आम्ही 100% सिंचन केले, मात्र मागच्या सरकारच्या काळात सिंचनाच्या नावाखाली कोणाच्या तिजोऱ्यांचे सिंचन झाले हे सांगायला नको, जनतेला हे सर्व माहीत आहे असा टोला यावेळी फडणवीस यांनी काँग्रेस राष्ट्रवादीला लगावला आहे. तसेच आमच्या सरकारने 3 वर्षात कर्जमाफीबरोबर 12,000 कोटी रुपये हे फक्त मदत स्वरूपात शेतकऱ्यांना दिले आहेत, मात्र 15 वर्षात मागील सरकारला 5,000 कोटी देता आले नाहीत, त्यामुळे खरे सरकार कोणाचे हे जनतेने ठरवावे असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. लोक म्हणायचे मुख्यमंत्री विदर्भात नाही, ते केवळ विदर्भातले प्रकल्प पाहतात, पश्चिम महाराष्ट्रातले प्रकल्प कोण पाहणार. खरं म्हणजे या पश्चिम महाराष्ट्रातली टेंभू टाकारी म्हैसाळ सारखी प्रकल्प युतीचं सरकार असताना सुरू झाली, पण मधल्या 15 वर्षामध्ये ही प्रकल्प पूर्ण होऊ शकले नाही. पण आज मला आनंद वाटतो, टेंभू असेल, टाकारी म्हैसाळ असेल, वाकुर्डी बुद्रुक सारखे प्रकल्प असतील, या प्रकल्पाला आपल्याच राज्याच्या आणि केंद्रातल्या सरकारनं प्रधानमंत्री योजनेच्या अंतर्गत 5,000 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी उपलब्ध करून दिला आणि हे सगळे प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीनं आपण काम त्या ठिकाणी सुरू केलं. खरं म्हणजे मागच्या सरकारमध्ये सिंचनाच्या नावावर कोणाच्या तिजोऱ्यांचं सिंचन झालं हे सांगण्याची आवश्यकता नाही आहे, पण आम्ही खरे शेतकऱ्यांच्या सोबत काम करणारे असल्यामुळे, शेतकऱ्यांना काय हवंय हे आम्हाला माहिती असल्यामुळे आज मोठ्या प्रमाणात या सिंचनाच्या सोयी तयार करण्याचं काम आपण केलं. हा जिल्हा टँकर मुक्त करण्याचं काम आपण केलं. आधीच्या सरकारमध्ये टँकर मुक्ती होऊ शकली असती, पण टँकर माफियाचं ते सरकार होतं, त्यामुळे त्या ठिकाणी टँकर चालणं त्यांच्या हिताचं होतं, म्हणून ते कधी अशा प्रकारचं काम करायचे नाहीत. पण या ठिकाणी मात्र खऱ्या अर्थानं टँकर मुक्त अशा प्रकारचा जिल्हा करण्याचा प्रयत्न या माध्यमातून आपण केला. द्राक्ष घेतायत, डाळिंब घेतायत, ऍपल बेर घेतायत आणि त्याचा एक्सपोर्ट देखील चाललेला आहे. खरं म्हणजे या जिल्ह्याचं आणि विशेषतः सांगलीचं मी खूप अभिनंदन करेल, इतक्या मोठ्या प्रमाणात द्राक्षाचं एक्सपोर्ट हे या सांगलीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण करतो. जवळजवळ 90 कोटीचं परकीय चलन हे आपण त्या ठिकाणी प्राप्त करतो आणि आता गुलाबाच्या एक्सपोर्ट मध्ये देखील आपण खूप पुढे जातो आहोत. आणि त्यासोबत आता डाळिंबाचं एक्सपोर्ट मोठ्या प्रमाणात सुरू झालं आहे.